नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेमध्ये मांडलं जाणार असून चर्चेसाठी 6 तासांचा अवधी देण्यात आलाय. लोकसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृहातही या विधेयकावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तब्बल 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर विधेयक लोकसभेमध्ये 311 मतांनी मंजूर झालं होतं. मात्र आता लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बहुमत मिळाल्यानंतर आज दुपारच्या सत्रात हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत मांडणार आहेत. राज्यसभेमध्ये मोदी सरकारची हे विधेयक मंजूर करून घेताना मोठी कसोटी लागणार आहे. शिवसेनेने लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे लोकसभेत मोदी सरकारला पाठिंबा दिलेले शिवसेना आणि जेडी पक्ष राज्यसभेत पाठिंबा देणार का, त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यावर आता पाकिस्तानने आक्षेप घेतलाय. आपल्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान इम्रान खान यांनी हे विधेयक सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांबरोबरच भारताने पाकिस्तानशी जे द्विपक्षीय करार केलेले आहेत त्याचा भंग होत असल्याचं म्हटलंय. नोटबंदीनंतर चलनात आलेली 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. ही नोट बंद होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांमध्ये सुरू होती. मात्र सरकारच्या स्पष्टीकरणानंतर आता ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालंय. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. अद्यापही हे नेते नजर कैदेत असून नजर कैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांना कधी सोडणार असा प्रश्न काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला होता. चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर मधील सर्व राजकीय नेत्यांना सोडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचा असल्याचं सांगितलंय. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या खाईत सापडलेल्या तरुणांसाठी एक चिंतेची बातमी आहे. औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार वृद्धी विभागाने खासगी नोकऱ्यांमधील आरक्षणावर लोकसभेमध्ये स्पष्टीकरण दिले. सरकार खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण देणार नाही असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय. केंद्र शासनाने दिनांक 29 सप्टेंबर 2019 अधिसूचनेनुसार जीवनावश्यक अधिनियम कायदा 1955 अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंवर लागू असलेले साठवणुकीवरील निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार 6 डिसेंबर पासून घाऊक व्यापारासाठी 25 टन आणि किरकोळ व्यापारासाठी 5 टन कांद्यासाठी साठा निर्बंध लागू करण्यात आलेला आहे. नागरी आणि ग्रामीण सहकारी बँकांचे पूर्ण नियंत्रण लवकरच रिझर्व्ह बँकेकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सहकारी बँकातील घोटाळे कमी करण्यासाठी या बँकांचे नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे असावे असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला पाठवला होता. त्या आधारावर अर्थ मंत्रालयाने एक विधेयक तयार केले आहे. संसदेच्या 13 डिसेंबर रोजी संपणाऱ्या अधिवेशनापर्यंत जर हे विधेयक मंजूर झाले नाही तर केंद्र सरकार यासाठी अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. अखेर 13 दिवसांनंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबद्दल मुहूर्त मिळालाय. आज खातेवाटपाची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे. अधिवेशनात पुरवण्या मागणी, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयक, राज्यपालांची अभिभाषणे या विषयांवर चर्चा होणार आहे. विधान परिषदेमध्ये 7 अशासकीय विधेयकांवर चर्चा होईल. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. या लक्षवेधी भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या भेटीत एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका बदलून पक्षांतर करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या भेटीनंतर फडणवीस सरकारच्या काळात रखडलेली कामे पूर्णत्वाला नेण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचं खडसेंनी सांगितलंय. एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 40 मिनिटं विधानभवनात भेट घेतल्यामुळे खडसे नक्की काय करणार याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्यासह आपणही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाला विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हे देखील उपस्थित राहणार आहेत असं खडसेंनी सांगितले. त्यामुळे आता भाजपमधील नाराज एकत्र येऊन पक्षात मोठी फूट पाडण्याची शक्यता वर्तवली जातीये. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळपास
अर्ध्या तासाहून जास्त वेळ चर्चा झाली. याआधी एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती, पण आता उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी मी नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी याचा अर्थ आम्ही भाजपसोबत कधी जाणार नाही असा होत नाही असं खळबळजनक विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नुकतंच केलं होतं. मात्र त्यांचं हे विधान वैयक्तिक असल्याचं सांगत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय. महिला अत्याचारांच्या प्रकरणात जलद कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान दिले. तसेच गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न होणं ही गंभीर बाब आहे, या निधीचा कसा विनियोग करता येईल याचा विचार करावा असे आदेश देखील दिलेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला आणि राज्यसभेत पाठिंबा देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध भूमिका मांडली आहे. राज्यातलं सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणल्यामुळे ही भूमिका एका दिवसात बदलण्यात आली का असा प्रश्न भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. सर्वसामान्यांना 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेत. महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपाहारगृहात 10 रुपयांच्या जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने तयार केलाय. वन्य प्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्वतःची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरलाय. ऊस पट्ट्यात आलेला महापूर, लांबलेला पाऊस आणि राज्यातील सत्तांतर नाट्य या सगळ्याकडे दुर्लक्ष करत साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले. यंदाच्या हंगामातील पहिल्या आठवड्यात सुमारे 3.5 लाख टनाचे गाळप सुरू झाले असताना साखर उतारा 9 पर्यंत खाली घसरलाय. कर्नाटक सरकारने बाहेर ऊस पाठवण्यास मनाई केली असताना कर्नाटकातील कारखान्याकडून रात्री सीमावर्ती भागातून ऊस पाठवला जातो. याचा फटका यंदा जिल्ह्यातील कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी अंगणात खेळत असताना आरोपी नितीन राठोड याने तिला टीव्ही दाखवण्याच्या बहाण्याने घरात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केलाय. दरम्यान ह्या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चांगला तोफ दिलाय. पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप करीत आरोपीला ताब्यात घेतलंय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे तेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.